कोण आहेत अशोक चव्हाण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. मराठवाड्याचे भगिस्त शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष, नांदेड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले. काँग्रेसचा मराठवाड्यातला परिचित मराठा चेहरा आहे. अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाणांची पुढची भूमिका काय असणार आहे या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याची ही शक्यता वर्तवली जाते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांनी ट्विट केलेला आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभा मतदारसंघांच्या सदस्यत्वाचा राजीनामा नार्वेकरांकडे दिला असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. राजीनाम्याचं पत्र त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिलं आणि त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्याकडेही दिले. राहुल नार्वेकर यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आता हालचाली वाढू लागलेल्या आहेत. काँग्रेसमधून अनेक नेते हे भाजपच्या वाटेवर आहेत असं देखील म्हटलं जातंय. त्यामुळे आता अशोक चव्हाण काय भूमिका घेत आहेत, ते भाजपमध्ये जात आहेत का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.